आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडमध्ये भीम कायदा सामाजिक संघटनेचे शंखध्वनी आंदोलन, सरकारी रुग्णालय स्थलांतर रद्द करण्याची मागणी. कुरुंदवाड येथील सरकारी रुग्णालयाचे स्थलांतर रद्द व्हावे अशी मागणी करत भीम कायदा सामाजिक संघटनेने आज शंखध्वनी आंदोलन केले. कुरुंदवाडचे प्राचीन सरकारी रुग्णालय यड्राव येथे हलवण्याचा ठराव जिल्हा परिषदेने केला आहे. हे सरकारी रुग्णालय मध्यवर्ती ठिकाणी आहे. गेल्या कित्येक वर्षापासून कुरुंदवाड आणि आसपासच्या गावातील हजारो रुग्णांना अतिशय सोयीचे आहे. सर्वसामान्य तसेच तळागाळातील गरीब लोक या रुग्णालयाचा लाभ घेतात. तर कुत्रा चावणे, सर्पदंश, अपघात अशा वेळी तातडीच्या उपचारासाठी हे रुग्णालय परिसरातील नागरिकांना वरदान आहे. रुग्णालयात मिळणारी सेवा सुविधा ही चांगली असल्याने अनेक रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे हे रुग्णालय इतरस्ता स्थलांतरित करू नये यासाठी नागरिकातून मोठा उठाव होत आहे. अनेक संघटनांनी या विरोधात आवाज उठवत आहेत. आज भीम कायदा सामाजिक संघटनेनं हे रुग्णालय स्थलांतरित करू नये अशी मागणी करत शंखध्वनी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल न घेतल्यास गावबंद आंदोलन तसेच जनहितार्थ इतर आंदोलने करण्यात येतील असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय. मानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. नमस्कार. कुरुंदवाडमध्ये जवळजवळ 90 वर्ष झाला हा सरकार दवाखाना कार्यरत आहे. या सरकार दवाखान्यामध्ये 27 खेडे जोडले जातात आणि हे 27 खेडे हे कुरुंदवाड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. कुरुंदवाडची लोकसंख्या आज बघितलं तर 30 ते 35 हजार लोकसंख्या आहे. या लोकसंख्येच्या मानानं हा दवाखाना एक नंबर आहे. या दवाखान्यामध्ये रोज 2-250 OPD होतात. सकाळी 2-250 संध्याकाळी 2-250 OPD होतात आणि हा दवाखाना अत्यंत चांगल्या प्रकारे चाललेला आहे. तसंच इथं काय कोणती घटना घडली, साप चावला किंवा कुत्रं चावलं तर इथे इंजेक्शन मिळतात. नाहीतर हे जर दवाखाना बंद झाला तर सांगली इथे जावं लागणार आहे. तसेच पोलीस स्टेशनचा प्रश्न आहे. कुठली आत्महत्या झाली किंवा कुठलं हे झालं तर MLC करायला आम्हाला दत्तवाडला जावं लागणार आहे. हा जर दवाखाना बंद झाला तर 15 किलोमीटर अंतरावर जावं लागणार आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांचे गैरसोय होणार आहे. कुरुंदवाड वासियांची गैरसोय होणार आहे. नमस्कार. मी तुकाराम पवार, राष्ट्र सेवा दल कार्याध्यक्ष. आज या ठिकाणी जिल्हा परिषद दवाखाना कुरुंदवाड हा हलवण्याचा घाट जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी जो घातलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. कुरुंदवाड शहर हे संस्थानिक शहर आहे. संस्थानिक काळापासून या कुरुंदवाड शहराच्या जिल्हा परिषदेच्या दवाखान्यामध्ये या पंचक्रोशीतील जवळपास 80 गावं या तालुक्यामध्ये आहेत. त्यापैकी 40 गावे कृष्णा नदीपलीकडील 7 गावे तसेच शिरदवाड, लाट, लाटवाडी, टाकळी, दत्तवाड, अब्दुल लाट, राजापूर, बस्तवाड, टाकळी ही